हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। माय नेम इज राजन पवार। तो पुनः तुम स्वागत है। आज चालू आम्ही हॉटेल मिस कॉल हर्सुल ॲडवर्टाइज शूट करायची। तर प्रमोदांनी सांगितलं की तुम्ही या ॲड शूट करा। ॲक्च्युली ती कमर्शियल शूट आहे। तर आज आमचे मित्र सनलाईट फिल्मचे को फाउंडर विशालदा चौधरी त्यात येणार आहे त्यांचा ड्रोन घेऊन। तर तो आम्हाला फ्लाय करायचा आहे। ओके, सकाळचे साडेनऊ झाले आहेत। तयारी झाली माझी। राहुल पण येतो आहे आणि पंकज पण येतो आहे। बघू, विशालदा निघाला आहे घरी येऊन। आत्ता निघतो मी पण हळूहळू, कारण पोचायला 5-10 मिनटं लागणार तिथे हर्सुलला। रात्री खूप पाऊस होता, वेदर छान आहे आज, बरं आहे। नाही तर रात्री खूप टेन्शन आलं होतं यार, ड्रोन फ्लाय करायचं की नाही करायचं। सो हिअर वी गाईज, आता वाजलेले आहेत जवळजवळ 11 वाजलेत, खूपच टाईम झाला आहे। आम्ही मिस कॉलला पोचलो आहे। मिस कॉलचे शेट पण येत आहे। त्यांची मोठी गाडी घेऊन जायचं आहे आपल्याला वरती ड्रोन शूट मारायला। राहुल माझ्यासोबत आला आहे घरी येऊन। चलो, आमसोबत आहे प्रमोद भाऊ, मिस कॉलचे ओनर, ड्रोन पायलट, हमारे ड्रोन फ्लाइट आ चुके विशाल सर, वेलकम टू हर्सुल। प्रमोद दादावर मिस कॉल हॉटेलचे ओनर। विशाल दादा ड्रोन सेट करतोय। दादा ड्रोन कोणता आहे तुझा? मॅविक 2 प्रो। मॅविक 2 प्रो, ओके। आज आम्ही फ्लाय करणार सो इकडे पूर्ण हर्सुल भागात फ्लाय करणार। हाव यू बघा इकडे आणि पुढे काय ना आपले डॅम यू वे काय ना जुनी प्रथा दाखवतो। तिथं जो माणूस आहे ना तो आता कशाला गेलाय काय माहिती, तिथं पुढे बैल घरी आहे पण त्याच्या अंगावर जे हे आहे ना काय सांगतात त्याला, झिंगूर म्हणतो त्याला, दिसत नाही दिसून ते। तो जर का बाहेर राहत तुम्हाला दाखवू। चला इथं फ्लाय करणार आहे आता वगैरे घाटात, कोणाची मागू पण शकत नाही हां शिकायला वगैरे। ते कॅमेरा टाईम आपण घेऊ शकतो कोणाचा? खाली डोन फ्लाय करायचं का? Ready to fly? So I'll begin start. Yo! Take off. गेला वरती, खूप वरती गेलाय हा बघा, अजून तरी पाठवायचा वरती। तिकडे चाललाय ड्रोन आपला, दिसणार नाही तुम्हाला आता। गेलाय कुठे? गेला ड्रोन कुठे? तो तो तिकडे स्कायचे येते बघ, छोटा दिसतोय तिकडून। फिर नाही ना इथून नाही दिसणार आता, दिसणारच ना डायरेक्ट। डायरेक्ट वरती येऊन थांबला तो। नेक्स्ट लोकेशनला आता फ्लाय करायचे। झाला विसर रेकॉर्डिंग? ओके, हां जबरदस्त। इथे एक टॉप अँगल घ्यायचं आहे आपल्याला कुठून खाली। सर अजून आम्ही घाटातच आहे, वाघेरा घाटात। अजून दोन फ्लाय करायचं आहे। वाघेरा घाटातले 4-5 वॉटरफॉल्स आहे, ते कॅप्चर करायचे आम्हाला। संभाल के भैया। कुठे गेला? इकडे गेला का? तो तिकडे कुठे? हा हा इथे डरा रहा है हमको भाई। सेंसर है खाली, ये खाली रे, खाली 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 इधर खाली पकड़ा था। मित्रांनो घाटातलं शूट झालंय, आता आम चाललो हर्सुलला। हर्सुलला फ्लाय करायचं आहे ड्रोन। हर्सुलचं मार्केट आणि मिस कॉल हॉटेल पूर्ण तो कवर करायचं आहे। नंतर आम्ही जाऊ पुढे। एक एक लोकेशन बघत राहा तुम्ही आणि सोबत राहा, व्हिडिओ कंटिन्यू बघा। फिर मिलेंगे विशाल दादा सोबत। लगेच मिलेंगे, लगेच मिलेंगे। ओके, त्याला परत आलो आम्ही आज आणि आज सगळी पब्लिक भेटलेली आहे इथे। विशाल भाऊ पण आहे, गेला नाही का तू? चक्क नॅनू भाऊ डायरेक्ट पिकअपवर। लय आठवण येते दाजी। ओंकार भाई कधी आला तू? आलो ना। दादा तब्येत कशी तुझी? टाकून सुट्ट्या इकडे पंकज आणि विशाल ड्रोन सेट करताय। धरून नको ठेवू। विशाल भाऊ तार आहेत, तार इकडे या साईडला। कुठे पंकज? हात खाली घे, हात खाली घे आधी, हात खाली घे। हां येऊ दे आता, हां आता लाव थांब। प्रतीक भैया हमारे पहिले सॉन्ग के हिरो प्रतीक भैया, ओल्डेस्ट बॉय।
कुठं चाललंय काय माहिती, कोणतं पाहिजे दादा येऊ का मग, काळजी घेऊ का दादा, जास्त फिरू नको कुठं, थोडं पाऊस पण असा झाला संपला बघ, पाऊस आता संपलाच ऑक्टोबर ऑक्टोबर इटले होऊन जाईल आपण, नाही आपण पडतरी 15 दादू मोबाईल उधर आहे मेरा कुठं, नाही काय वेडिंग चे काम झालं. नमस्कार उत्तम भाऊ. नमस्कार नमस्कार. हे आपले मित्र विशाल भाऊ डोन पलेटे. हे मिस कॉलचे मॅनेजर बरं का. क्या रे कैसा है. हॅलो गाईज. आता मिस कॉल जवळ आहे आम्ही मिस कॉल हॉटेलला. हो तो मधी जाईल शूट झालंय. आता मिस कॉल आलो जेवायला त्या हॉटेलला, त्यांचे शूट आहे. आमचे विशालचा मालकरी आहे, त्यांनी काय घेतलंय पनीर मसाला आणि प्रदीप भाऊ पण मालकरी, पण आम्ही सॉरी आम्ही काही नाही, आम्ही आम्हाला चिकन चालतं काय प्रॉब्लेम, फक्त घरी खात नाही. विशालदा मालकरी पंकज पण मालकरी होता आधी, पण त्याला आता खायला लावलंय आम्ही, तब्येत त्याची थोडी घ्या तुम्ही पनीर मसाला आणि चिकनची क्वालिटी बघा तुम्ही. मिस कॉलला खतरनाक आहे एकदम क्वांटिटी आणि क्वालिटी. मिस कॉलला जेवण झालंय आमचं. आता आम्ही चाललोय पाताळेश्वर, नंतर गडदोणे, नंतर दावलेश्वर. तर फायनली आम्ही निघालोय आता पाताळेश्वरला जाऊ. विशाल भाऊ आणि पंकज आहे. पंकज झाला किंदर माझा आज. रिटर्न मार तो सांगतोय. तर मित्रांनो आपण आता गडदुने आलोय. गडदुने जागृत देवस्थान येते, इथलं पण एक सीन घ्यायचं आहे कारण बरेचसे पर्यटक इथे येतं हरसुल्ला आले की. जागृत देवस्थान आहे देवीचं. हे गडदुने देवी मातेचं मंदिर आहे, आत्ताच काम झालेलं इथे. तर फायनली आम्ही दालेश्वरला पोहोचलोय मित्रांनो. हे दालेश्वरची नदी आहे, भरपूर वाहते, भरपूर म्हणजे भरपूर भरली खतरनाक. आता इथून आम्ही ड्रोन फाईल करू आणि हा पूर्ण करू घेणार आहे. हा दालेश्वरचा वॉटरफॉल आहे तो एक घेणार आहे आणि त्या साईडला मंदिर आहे तिकडे जाऊच तिकडे आपण जा रहा आहे बघितर आम्हाला ड्रोन. मित्रांनो दालेश्वर आलोय, दालेश्वरचं मंदिर आहे आणि आमच्या मित्र कंपनी आता इथं आम्ही फ्लाय करणार आहे ड्रोन. दालेश्वरचं पूर्ण इकडचं सेन्युरो घ्यायचं आहे आम्हाला. डू विजिट ऑन दालेश्वर, तुम्ही नक्कीच या, फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या, खूप छान आहे लोकेशन, मोठी नदी आहे, शंकराचं मंदिर आहे इथे. भेटलंच नाही कुठं. फायनली आम्ही दालेश्वरच्या नदीवर पोहोचलोय. बघू शकता तुम्ही वातावरण लोकेशन. दादा इकडे भाई टाकताय. दादा किती मासे येत आहो. नाही का. दादाने बाहेर टाकले, आता बघू किती मासे निघताय. दादा नाव काय तुझं. हरदास राऊत. छोटू. सुनील राऊत. सुनील राऊत. ओके राऊत कंपनी. आले का नाही. काहीच नाही ना, मध्ये जावं लागेल ना. चलो गाईज फायनली शूट संपलाय आमचं. आता इकडे दालेश्वरचं शेवटचं लोकेशन होतं आमचं, एक खैरा किल्ला बाकी आहे, बघू तो आता झाला पसेल तो फ्लाय करू ड्रोन, नाहीतर मग जाऊन घेऊन. आहे तर सगळं इकडं चालू यांचं फोटोशूट. इकडं राहुल मॉडेल आहे आणि इकडं पंकज महाराज आणि तिकडे विशाल नाना बसले निवांत निसर्गाचा आनंद घेताना. या तुम्ही नक्की दालेश्वरला या. मिस कॉल हॉटेलचं ॲड शूट होतं आमचं, हे कमर्शियल शूट होतं. व्हिडिओ होईल 10 दिवस होईल ट्रायबल सोल फिल्म प्रोडक्शनला. इकडे किंवा इकडे कुठेतरी तुम्हाला नाव दिसेलच, ट्रायबल सोल प्रोडक्शन यूट्यूबचं नाव. तर अजून कोणाला तुम्हाला ॲड शूट करायचं असेल, तुमच्या इंडस्ट्रीचं काही शूट करायचं असेल, शॉपचं शूट करायचं असेल, तर आम्हाला नक्की संपर्क करा. इकडे तुम्हाला खाली नंबर देतो आम्ही आमचा, आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.
आणि डू लाईक डू शेअर अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू गाईज, टेक केअर.